भाजी तुदूर येता, गरम गरम शिमला मिरचीची भाजी, याच्या वांडा हा आपली नाचणीची भाकरी। काय भया आणखी पावसाळ्यात अशी रेसिपी नाही, मच्छी गावली तर सुखदुख नाही। जे कवाजीचं भयो तर भाजीचं सुख घेवा आणि मच्छीचं सुद्धा घेवा, बघा। शिमला मिरची भाजी शक्यतो नको असता। मी कामाक जात होते, म्हणजे आमचे बॉस होते, आमका नॉनव्हेज खाऊक बंदी केलेली होती। मग आता नॉनव्हेज खायचा कसा, तर माझी आई काय करी, शिमला मिरची मध्ये जवळ टाकी। काय कसली भाजी आलं गावकर? मी आणले शिमला मिरची सर। अच्छा 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 दिख रहा है मेरे सर, अच्छा आहे लेकिन आप मत खाओ। तर सर म्हणायचे की त्या चांगली तर असत ना, तर म्हणे नाही, मग आम्ही वाटून खायचो, ते डबे नेहमी चेक करायचे। मग असे हो सुपे रुस्ता माझ्या शिमला मिरचीची जवळ टाकून केलेली भाजी आज बघतो परब किचन मध्ये। तशी तुम्ही माझ्या बेसनच्या शिमला मिरची भरूच साथ दिला, तशी हिक्का पण द्यावा अशी मी विनंती करते। चला करूया सुरुवात शिमला मिरचीच्या जवळ टाकून केलेल्या भाजी। शिमला घेतली आहे, जवळजवळ 1/4 किलो आहे। त्याच्यानंतर आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा, लाइट गेल्यामुळे आम्ही असा ठेचून घेतलाय। 2 कांदे, 2 टमाटर आणि ही वाटी शिमला आहे त्याच्या अर्धी वाटी मी जवळ घेतलाय। आता आपण जवळ भाजून घेऊया, तव ठेवलंय। जवळ भाजू आयो, तुमका माहिती आहे जवळ खूपच भाजू आयो, याच्यासाठी सोशल मीडियावर एक डायलॉग फेमस आहे, ऐकलं नाही बाय? मी नाही तितपत भाजू आहे, जोपर्यंत भाजू आहे त्याच्या घरात वाद झाला। पण मी म्हणते जवसर त्याचा कलर बदलला नाही, कलर बदलला नाही, क्रिस्पी होता तो। हा तोपर्यंत जवळ भाजू, पण मी म्हणते जवसर त्याचा कलर बदलला नाही, कलर बदलला नाही, क्रिस्पी होता तो। हा तोपर्यंत जवळ भाजू। त्याच बाउल मध्ये मी घेतलोय, काय होता पाण्यात टाकू पयो, पयो सुकत घालत तो धुवूनच खाऊ पयो। सकाळची घाई गडबड असत आणि सकाळची रोटी असत आणि नॉनव्हेज खावचा पावसाळ्यात पावसाच असता, तर ही भाजी पटकन होता। शिमला मिरची पण एका वाफ्यावर शिजता आणि जवळ पण पटकन। आता घेऊया आपलं कांदे। आता सरोज म्हणता जवळ कितपत भाजू पयो, आता मी तुमका प्रत्येक वेळेस सांगते कांदो कितपत भाजू पयो, तर कोण रंगावर सांगता, कोण लाल सांगता, कोण गुलाबी सांगता, पण मी सांगते तेलात घातलो तुझं सर सर आवाज जो येता तो बंद होईपर्यंत कांदो भाजायचो। तयार ठेचलेले आले लसूण पेस्ट खलबद्यात घेतलेले कुठून, बरी लागतात तरी पण आता काय नाही ते तुम्ही। आल्या लसूण पेस्ट तयार असतात, आता बोलता बोलता टोमॅटो पण मी घालून घेते। नाही आवडत असत नाही घातलास तरी चालत, जसं कांदा टामाट्यावर सुद्धा घाई गडबडी भाजी सुरेखच होता। हो आपलो मालवणी मन झालो, कलर बघा पूर्ण 1.5 चमचा टाकलाय। नॉनव्हेज थोडा तिखट व्हाय ना, गरम मसाले 3 चमचे हळद, धना जिरा पावडर टाकलास तरी चालत। सोपली सोपली आमची मसाले टाकल्यावर गॅस करायची बारीक, परतून घ्या, रंग छान येलो मालवणी मसाल्याचे रंगच बसता आणि सुगंध पण येलो, सर्दी झाली तरी येलो। काही शेंगदा मिरची घालून घेऊया, हे मी असे बारीक बारीक फोडी केलंय। तुम्ही पातळ अशी चिरलास ना जशी जवळ्यासारखी तरी पण होता, पण ती भाजी तशी शिमला मिरची दिसणार नाही म्हणून। आणि हे बघा बाजूत काय ठेवलंय बघा, हे आपला कोकम, कारण जिसर जवळ येलो तिसर वया कोकम, कारण कोकम काय करता वहिनी तुमका माहिती आहे, कोकम हिवसानीचा जो खास असता वास असता तो घालवतो आणि चव पण येतात, आणि हा चव पण येतो आणि हिंसान भाजणार आहे, काय काय जण का भाजता ना, कोकम तसं काम करता पचतो। भाजी भरपूरच झाली, आता घालूया भाजी चव आणणारो।
ठोपे रुस्तम जवळ जवळ गेल्या बरोबर भाजी सुगंध जो सुटलो बघा काय भाजी गमता रंगीत रंगीत. आता घालूया आपली कोकमा. आता आपलं चवीचं राजा मीठ जरा कसा हातचा राखूनच घालायचा कारण जवळच मीठ असत. मीठ सगळीकडे घेऊया लावून कोकमा पण जाऊ दे सगळीकडे लागान देत चांगली. ह्याच्यात पाण्याचं थेंब एकही घालायचं नाही. ह्याच झाकण ठेवतंय आणि ह्याच्यात होतंय पाणी. मिनिट 2 मिनिट आपण वाफून घेऊया मग आपली भाजी शिजत. बघा शिमला मिरची ने आपला आकार रंग सगळा बदलला. म्हणजे काय झाली आपली शिमला मिरची 2 मिनिटात मस्त शिजली. काय दाखवूची गरजच नाही आहे. बघा समजत आपली शिमला मिरची शिजलेली. पावसाळ्यात मच्छी मिळणार नाही बर्फातली मच्छी मिळतात त्याच्यापेक्षा म्हणून लोक उन्हाळ्यात अशी सुकी मच्छी भरून ठेवतात आणि त्याचे असे वेगवेगळे प्रकार करून खातात. बरोबर की नाही वहिनी? अशी ही शिमला मिरची नॉनव्हेज भाजी कधी खालास काय? नाही ना खालास. मग अशी करून बघा. त्याच्यासाठी काय करू लागतं आपल्या परत किचन मध्ये जायचं लागतं. त्याच्या आधी होय माझा चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर सगळा करूचा लागतं. एवढी लांब प्रोसेस आहे पण करा. आणि ही शिमला मिरची भाजी जवळ टाकून नक्की करा. ज्या वेळेस तुमचा मच्छी खाऊची आठवण झाली आणि भाजी पण वही आ तर असा प्रकार करा. कशी वाटली ती कमेंट मध्ये नक्की सांगा.